मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होत आहे. त्याअंतर्गत उरण येथील कोपरोली गावात स्वप्नपूर्ती सोहळा झाला. मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या जलकुंभ आणि जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती सोहळा कोपरोली येथील मराठी शाळेजवळ झाला. या योजनेअंतर्गत कोपरोली गावाकरिता जलकुंभ व जलवाहिनी मंजूर झाले आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश पालदी, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, पंचायत समिती सदस्य शुभांगी पाटील, दिशा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, शशिकांत पाटील, कोपरोली सरपंच चंद्रा कातकरी, उपसरपंच गिरीश म्हात्रे, सदस्य प्राजक्ता म्हात्रे, देवीचंद म्हात्रे, प्रीतम पाटील, जुई सरपंच कविता पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप ठाकूर, कोपरोली पाणी कमिटी सभापती दत्तराज म्हात्रे, उपसभापती वर्षा म्हात्रे, सचिव अलंकार म्हात्रे, माजी सभापती विश्वास म्हात्रे, पोलीस पाटील सुरेनी कोळी, ग्रामसेविका राजश्री कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज वेगवेगळ्या मार्गाने या उरण तालुक्यामध्ये या विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे काही शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न हा आपण सारी मंडळी मिळून करतोय. आणि याचाच एक भाग म्हणजे आपली पाणी पुरवठ्याची योजना आहे. या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीचं पाणी आपल्या घराघरापर्यंत मिळावं या दृष्टिकोनातून हा सगळा पाठपुरावा करणं हे आज या ठिकाणी जे जे कार्यकर्ते आपले ते या ठिकाणी काम करतायत. या सगळ्या कार्यकर्त्यांचं एका अर्थानं स्वप्न होतं. मी या सगळ्या आमच्या सहकारी कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन. ज्यांनी ज्यांनी याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे ते ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी माजी सगळे पदाधिकारी या सगळ्यांची इच्छाशक्ती होती. अनेक वेळेला सुरुवात झाली आणि कुठल्या ना कुठल्या कारणामुळे ते थांबलं. आता मात्र याच्यामध्ये कुठलाही स्पीड ब्रेकर येणार नाही आणि ही योजना लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. शशी, तुम्ही तुमच्या सर्व टीमनी, या सर्व व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांनी, तुमच्या सर्वांच्या पवित्र पक्ष पंथ पलीकडे भावना होत्या त्याच्यामुळे ही योजना इथे 1,40,00,000 रुपयाची आली. याचं स्वप्न पूर्ण आज भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे आणि मला एक आनंद आहे. अनेक वेळा भूमिपूजन होतं आणि वर्क ऑर्डरची पत्ता नसते, पण ह्या कामाची वर्क ऑर्डर 20 दिवसापूर्वी आली आहे. त्याच्यामुळे आता कॉन्ट्रॅक्टर राहील काम करेल आणि हे फक्त हा सोहळा राहणार नाही, हे प्रत्यक्षात उतरेल.